ह्याच्यावरती आता त्यांच्या सगळ्या कोर्टामध्ये विषय आहे. त्यांची मागणी काय आहे ह्याला फार महत्त्व नाही आहे. राज्य सरकारनं मागच्या जे त्यांना आरक्षण दिलं होतं तो आता कोर्टामध्ये विषय आहे आणि कोर्टामध्ये त्याच्यावरती निर्णय होईल. कोर्ट त्याच्या बाबतीमध्ये डिसिजन घेईल आणि ओबीसींचा टक्केवारी ठरलेला आहे त्यामध्ये कुणी घुसायचं कारण नाही. आणि त्या बाबतीमध्ये राज्य सरकार तिथले भीतीतज्ञ चांगला विचारपूर्वक निर्णय घेतील. मराठा समाजाचे नेते आहेत ते चांगल्या पद्धतीनं विचार करतील की कुणालाही या आरक्षणाचा त्रास होणार नाही आणि मराठा समाजालाही कशा पद्धतीनं आरक्षण मिळेल त्यात तज्ज्ञ लोक विचार करून निर्णय घेतील. पवार साहेबांचं काय धोरण आहे हे राज्याला देशाला समजलेलं आहे. पण नरेंद्र मोदी साहेबांनी जे विधेयक सभागृहामध्ये पास केली मला वाटतं त्या मुख्यमंत्री टास्क फोर्सचे अध्यक्ष देशातल्या सगळ्या मुख्यमंत्री टास्क फोर्सचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि त्यांनी पूर्ण अभ्यास करून केंद्राला शिफारसी केल्या. मला राज्यातल्या विरोधी पक्षांना सांगावंसं वाटतं की अरे ज्या टास्क फोर्सचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस आहेत निश्चितपणे त्यांनी देशातल्या आणि राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हिताच्याच शिफारसी केलेल्या आहेत. आणि जेव्हा नरेंद्र मोदी साहेबांचा त्यावरती हात फिरतो आहे तर खूप चांगलं विधेयक सभागृहामध्ये त्यांनी 3 विधेयकं पास केलेली आहेत. आणि शरद पवार साहेबांची दुटप्पी भूमिका लोकांना समजली की तुम्ही इकडं शेतकऱ्यांचे नेते म्हणताय आणि तिथं तुम्ही सभागृहामध्ये उपस्थित राहत नाहीत. मराठा समाजाच्या आम्ही आरक्षणाच्या बैठकीत होतो तर मग मराठा समाजाच्या बैठकीत होतो म्हणजे काय दिलं मराठा समाजांना हे सुद्धा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळं त्यांच्या भूमिका बिनबुडाची विचारसरणी असलेला पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आहे. त्यामुळं त्यांच्या भूमिका ह्या तासातासाला बदलत जातात. त्याच्यावरती फार विचार करण्यासारखं काही नाही. शेतकऱ्यांना आता माहीत आहे नेमकं शेतकऱ्यांचं नेतं कोण आहे. आज इतका चांगला कायदा सभागृहामध्ये पास होतोय की आज शेतकऱ्याला बाजार समितीमध्ये जायला लागत होतं. पूर्वी बाजार समितीकडे होतं. बाजार समितीमध्ये शेतकऱ्याला जाऊ नका असा कायदा नाही आहे. त्याच्यामध्ये सुधारणा केलेली आहे की त्यांना कुठल्याही बाजार समितीमध्ये कुठंही बाहेर जाऊन विकता येईल कुठल्याही राज्यात जाऊन विकता येईल. बाजार समितीनं चांगलं काम करावं ना शेतकऱ्याला वाटावं की अरे आपण बाजार समितीतच जाऊन विकायला पाहिजे. त्यात असं कुठं म्हटलं की बाजार समितीमध्ये तुम्ही माल नेऊ नका. बाजार समिती उद्ध्वस्त करायचा कायदा नाही आहे. यामध्ये सुधारणा करायचा कायदा केला. बाजार समिती एक राजकारणाचा अड्डाच आहे. नाही नाही या अड्ड्यामधून शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. हमीभाव अगोदर आहे आताही आहे. हमीभावाप्रमाणे तुम्ही बाजार समिती अगोदर होती ते खरेदी करत होते का नव्हते करत ना. आज हे बोलतात की हमीभाऊ आता केंद्र सरकार नाकारणार आहे रद्द काहीच नाही. सगळे अपोआ म्हणजे ह्यांचं धोरण आहे की लोकांना जर आपल्या बाजूनं घेता येत नसेल तर त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण कसा करता येईल अशा पद्धतीचं धोरण या विरोधी पक्षांचं चालू आहे. पण शेतकरी लोक या गोष्टीला दाद देतील असं मला वाटत. मराठा समाजाने मागणी केली. आता डीबीपी मार्ट आपल्या हातात. घर बसल्या किराणा माल खरेदी करा. आपल्या मोबाईल मध्ये आजच डाउनलोड करा गुगल प्ले स्टोर वरून डीव्हीपी मार्ट ऍप. ऑर्डर करा व घरपोच किराणा मिळवा. प्रशासनाला सहकार्य करू कोरोनाला हद्दपार करू.